नमस्कार मित्रांनो, आज आपण बार्शी तालुक्यातील घाणेगावमध्ये आलेलो आहोत। तर घाणेगावमध्ये आल्यानंतर अगदी निसर्ग सौंदर्याच्या याच्यामध्ये एक सुंदर असं महादेव मंदिर आहे आणि हे मंदिर सिद्धेश्वर मंदिर या नावाने ओळखलं जातं। काळाच्या ओघामध्ये मंदिराचा पूर्वी सभामंडप होता आणि तो आता थोडा कोसळलेला आहे, त्याच्यामुळे मूळ सभामंडप आपण जरी पाहू शकलो नाही तरी आतमधलं गर्भगृह मात्र सध्या शिल्लक आहे आणि त्याच्यावरचं जे बांधकाम आहे गोपुराचं ते शिखर मराठीशाही काळातलं आहे आणि तेही अत्यंत सुंदर आहे, चुन्यानं त्याला रंगवलेलं आहे। तर वरच्या बाजूला छोटी कमान, त्याच्यावर छोटी कमान अशी ती रचना आहे। तर संपूर्ण मंदिराबद्दल माहिती आदरणीय आपण काकाबद्दल कळलं जाऊ, मंदिराचं महत्त्व काय आहे आणि ह्या परिसराला काय म्हणतात? या परिसराला सिद्धेश्वर मंदिर असं नाव आहे, मंदिराला सिद्धेश्वर मंदिर आणि घाणेगावमधून हे जर अंतर लांब आहे तर हे सर्वसामान्य माणसाने येण्यासाठी ह्या म्हणजे काय म्हणावं लागेल, टेकडीवर आहे ना? हा टेकडीवर आहे, बरं। येते ना दर वर्षी श्रावण महिन्यात चारही सोमवारी बरीचशे लोक परगावून भेट देत आणि तिसऱ्या सोमवारी वैरागची संतनाथ मंदिराची काठी इथे येते, तिचा मान आहे इथे आणि इथं प्रसाद हे ते करून नंतर मग ते जातात वाया।